नमस्कार, मी स्नेहल। मी स्नेहल क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण इंग्रजी व्याकरणातील लेसन 7 पाहणार आहोत आणि यामध्ये आपण क्रियापदांची रूपे कशी बदलतात ते आज पाहणार आहोत। तर लेसन 7 क्रियापदाची रूपे। इंग्रजीत वाक्यात काळानुसार गरजेनुसार क्रियापदाचे योग्य रूप वापरले जाते। कोणत्या परिस्थितीत कोणते रूप वापरावे हे माहीत असणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच क्रियापदाची रूपे बनवता येणं आवश्यक आहे। जवळपास कुठल्याही क्रियापदाची 4 रूपे असतात। पहिले, दुसरे, तिसरे रूप आणि चौथे रूप म्हणजे क्रियापदाला आयएनजी। आता अशी कोणकोणती क्रियापदं आहेत की त्याचे पहिले, दुसरे, तिसरे रूप बदलते आणि चौथ्या रूपाला आयएनजी लागतं हे आपल्याला पाहायचं आहे। तर मैत्रिणींनो, आज मी हा एक लहानसा व्हिडिओ केलेला आहे। या व्हिडिओमध्ये मुद्दा मी लहानसा केला आहे की तुम्हाला हे व्यवस्थित लिहून घेता यावं म्हणून मी फळ्यावर मोठ्या अक्षरात हे तुम्हाला लिहून देत आहे। तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या, त्याचा छानपैकी अभ्यास करा, लिहून घ्या आणि यातील पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणते ते असे शब्द आहेत की त्याचे पहिले, दुसरे, तिसरे रूप बदलते आणि कोणत्या रूपाला आयएनजी लागते हे आपण पाहणार आहोत आणि ते क्रियापदही आपण पाहणार आहोत। तरी मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुम्ही मला कमेंट्सही द्या। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तरी या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मैत्रिणींनो,